कोलाड येथील धरणाच्या पात्रात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे. हा तरुण कुटुंबासह कोलाड पुई येथील डोलवाहल धरणात पर्यटनासाठी आला होता. यावेळी पोहताना तो भोवऱ्यात अडकून बुडाला व त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कोलाड परिसरात खळबळ पसरली आहे. कोलाड पुई येथील डोलवाहल धरणाजवळ मोहम्मद असिफ अब्दुल रहमान हा 21 वर्ष तरुण आपल्या कुटुंबासमवेत पर्यटनासाठी आला होता. यावेळी धरणाच्या पाण्यात पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तसंच भोवऱ्यात अडकून तो बुडाला व त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मोहम्मद याला पाण्याबाहेर काढून रुग्णालयामध्ये नेलं. यावेळी रुग्णालयात डॉक्टरांनी तो मयत झाल्याचं सांगितलं. या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.